वंचित बहुजन आघाडीच्या वतीने CAA आणि NRC या कायद्याचा विरोध करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज रायगड जिल्ह्यासह काही ठिकाणी बंद पाळण्यात आलाय, तर काही ठिकाणी बाजारपेठ सुरळीत सुरू होती. रायगड जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारण खोपोलीकर नेहमीच आम्हाला कधी पण सहकार्य करत असतात. ज्यावेळेस आम्ही बंदचं आव्हान दिलं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भाई आम्ही बंद करतो. पण आम्हीच नंतर म्हटलं का तुम्ही बंद करा, पण दुपारपर्यंत करा. कारण कसं आहे की इतक्या महिन्याभरापासून बंद चालू चालत असते आणि आम्हाला खोपोलीकरांची सहकार्य दिलेलं आहे बंद करण्याच्या बाबत. असं म्हणणं नाही की कुठे बंद आहे कुठे चालू आहे, संपूर्ण खोपोली बंद होती. आणि खोपोलीची बाजारपेठ असेल किंवा रिक्षा स्टँड असेल, बस असतील, या संपूर्ण पूर्णतः बंद आहेत. आणि ते नेहमी आम्हाला सहकार्यच करत असतात. कारण रायगड जिल्ह्यामध्ये मोपाड असेल, माणगाव असेल, महाड असेल, त्यानंतर पोलादपूर, सुधागड, या सर्व ठिकाणी बंदच आहे. आपण बंद कशासाठी करतो? आता NRC विरोधामध्ये जो बंद आहे, लोकांनी त्याला साथ दिली ना आम्हाला, भले ते एक तासासाठी करो किंवा चार तासासाठी देतो. बंदामध्ये जे लोक सगळी सहभागी झालेले आहेत, दिवसभरच बंद झाला पाहिजे असा विषय नाही ना. खोपोलीमध्ये सुद्धा सकाळपासून लोकांनी आज आता 12 वाजायला आले, 12 वाजेपर्यंत बंद आहे. म्हणजे आम्हाला जनतेने असेल, व्यापारी वर्ग असतील, इतर सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांनी सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. खोपोली शहरात देखील व्यापाऱ्यांनी काही वेळासाठी आपले व्यवसाय बंद ठेवले होते, मात्र दुपारनंतर खोपोली शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय हे पुन्हा सुरळीत केले असून या संपूर्ण बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद आटक यांनी, पाहूया. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली असेल व इतर तालुक्यांमध्ये देखील बंद हा पाळण्यात आलेला आहे. खोपोली शहरामध्ये 11 ते 12 वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला आहे. आता मात्र दुकानं आणि इतर व्यवसाय जे आहेत ते सुरळीत होत आहेत. प्रसाद अटक, महाराष्ट्र टाइम्स, रायगड.